मानपाडा परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी कसोशीने तपास करून दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे इतर चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षक रवी सोन्यागवळी हे मानपाडा रोडवर मॉर्निंग वॉक करत डीमार्टसमोरील रोडवर दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांनी गवळी यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून त्यांना जखमी करून पळून गेले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहिती मिळवली असता हे आरोपी नवी मुंबई तळोजा मार्गे डोंबिवलीकडे येत असल्याचे समजताच मानपाडा पोलिसांनी निसर्ग हॉटेलसमोरील रोडवर साध्या वेशात 3 ठिकाणी सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. वारिस मिराज खान आणि मोहम्मद जाफर कुरेशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी कल्याण, कोळसेवाडी आणि डोंबिवली परिसरात चेन स्नॅचिंगचे 8 गुन्हे तसेच दुचाकी चोरीचा 1 गुन्हा केल्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. तारीख को मॉर्निंग में डी मार्ट के सामने के रस्ते पे रवि गोली करके कंप्लेनेंट है, वो मॉर्निंग वॉक कर रहे थे, तभी टू व्हीलर पे आके दो आरोपियों ने 18 ग्राम का चेन जबरदस्ती खींच के उनको जख्मी किया था. और उसके बाद मानपाडा के सीनियर पे हनुमानी और उनकी डीबी की टीम, उन्होंने बहुत मेहनत से ये आरोपियों को कब्जे में लिया है. उनको कब्जे में लेने के बाद उन्होंने लगभग 9 अलग अलग ऑफेंसेस कबूल किया है और उसमें से 8,18,000 कैश रिकवरी हुआ है. लगभग 151 ग्राम सोना रिकवर हुआ है, उसकी कीमत 8,18,500 रुपीज है. और दोनों आरोपी वारिस मिराज खान और मोहम्मद जाफर कुरेशी ये बहुत ही रिकॉर्ड वाले क्रिमिनल है. उनके खिलाफ, वारिस के खिलाफ पहले 9 ऑफेंसेस दर्ज है. रिमांड लेके सीनियर ऑफिसर के सले से आगे की तहकीकात सीनियर पीआई श्री हनुमानी कर रहे हैं.